ड्रग माफिया ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे हितसंबंध असल्याचा आरोप केला. ड्रग माफियांच्या या आरोपावरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यातील बडे नेते या ड्रग प्रकरणात असल्याच्या आरोपावरून मंत्री दादा भुसे यांच्या भोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या फोटोला जोडे मारून अंधारे यांच्या आरोपांचं खंडन केलं. सुषमा अंधारे यांनी दादा भुसे आणि मालेगावकरांची माफी मागावी अशी मागणी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली. खूप बोलतात अंधारे ताई, हे सारे तिचेच भाई, लई बोलतात अंधारे ताई, हे सारे यमडी तिचेच भाई. सुषमाताईंनी ज्या पद्धतीने आरोप केले यात कुठेही तथ्य नाही. मुळात सुषमाताई या शिवसेनेत नवीन आहेत. मला सुषमाताईंना विचारायचं आहे, सुषमाताई या होर्डिंगवर जे तुम्हाला नेते दिसत आहेत शिवसेनेचे, याला तुम्ही ओळखतात का? तुम्ही यांची नाशिकमध्ये ओळख करून घेतली का? ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलताय ललित पाटीलचा, तो यांच्याबरोबर तुम्हाला दिसतोय का? मग आम्ही हे म्हणायचं का ही सगळी मंडळी या रॅकेटमध्ये? मला असं वाटतं सुषमाताईंना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली दिसते, कारण नाशिकबद्दल तर काय विश्वप्रवक्तेच बोलत असतात. ह्याच विषयात सुषमाताई का बोलल्या हा प्रश्न आहे. त्यामुळे कुठेतरी सुषमाताई तुम्ही सुद्धा टार्गेट होताय. परंतु मला एक सांगायचं आहे, प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीनं आमच्या पालकमंत्र्यांवर हे जे आपण बिनबुडाचे आरोप केलेत, हे अजिबात शिवसेना खपवून घेणार नाही. हे आरोप एकदा सिद्ध करा, अन्यथा तुम्हाला माफी मागावीच लागेल. हो ना, मी तुम्हाला तेच सांगतोय, ललित पाटील नावाचा जो गृहस्थ आहे याला आमचे माजी महापौर विनायक पांडे यांनीच प्रवेश केला होता. त्यांचा ते शिवसेनेत आले होते 2016 मध्ये. त्यांचेच काय उद्धव साहेब सगळ्यांचेच फोटो आहे. फोटो आला म्हणजे हे रॅकेटमध्ये आले का? त्यामुळे सुषमाताईंनी मला वाटतं हा आरोप करताना आमचं म्हणणंच ते हे फोटो जर तपासले असते तर अशा पद्धतीचा आरोप करण्याच्या त्यांनी धाडस केलं नसतं. ठाकरे गटाचे माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्यासोबत ललित पाटील यांचे फोटो असलेले बॅनर प्रिंट करून शिंदे सेनेने ते व्हायरल केले. या आंदोलनामध्ये सूर्यकांत लवटे, भिमानंद काळे, विलास गायकवाड, सुवर्णा मटाले, प्रताप मेहरोलिया, भाऊराव आढाव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. उमेश आवनकर, दिशानूर, नाशिक.